नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग सहावा विषय मराठी आता उजाडेल ही कविता आपल्याला बघायची आहे। तर आता उजाडेल आपल्याला या कवितेमध्ये कवी आहेत मंगेश पाडगावकर। कवी कोण आहे? मंगेश पाडगावकर। मंगेश पाडगावकर यांची ही कविता आहे। मंगेश पाडगावकर यांची ही कविता आपल्याला आज बघायची आहे। ती आता उजाडेल। आता उजाडेल म्हणजे उजाड म्हणजे प्रकाश, नाही का? याच्यावर यांनी आपल्याला दिलेला, यांचा जन्म 1929 मध्ये झालेला आहे। धारानृत्य, जिप्सी, छोरी, मीरा, सलाम इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहे। आता उजाडेल ही कविता त्याच्या जिप्सी या कवितेतून घेतलेली आहे। सूर्याच्या उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतात याचं मनोहर उदाहरण या कवितेमध्ये त्यांनी दिलेलं आहे। अतिशय सुंदर ही कविता आपल्याला या मंगेश पाडगावकरांची आपल्याला आहे। आता उजाडेल खिन्न आंधळ अंधार। आता उजाडेल, आता उजाडेल खिन्न आंधळ अंधार। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता उजाडेल खिन्न आंधळ अंधार, आता ओसरेल पान, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल सूर्याचं उगवण। आता काय होईल? सूर्याचं उगवण होईल आणि प्रकाश येईल, आणि प्रकाश येईल। सूर्याचा उदय झाला की प्रकाश होते आणि खिन्न म्हणजे दुःखी अंधार नाहीसा होईल। दुःखी अंधार काय होईल? नाहीसा होईल। आणि अंधार क्षणार्थात निघून जाईल, दूर होईल आणि सूर्याच्या किरणांची सोनेरी, आता ओसरेल पान म्हणजे सोनेरी किरण आपल्या इथे पडतील, मोहरतील, असं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे। सूर्य उगवल्यामुळे आपल्याला निसर्गांमध्ये आनंदाचे वातावरण पसरे। सूर्य उगवल्यामुळे पक्ष्यांचे किलबिल सर्वत्र आपल्याला दिसून येईल, असं या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। तसंच बघा, शुभ्र आनंदाच्या लाटा गाठ फुटतील आता, शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्याच्या ठगांचे किलबिल पालवेल, आता उजाडेल। आता उजाडेल कवी म्हणतात की आता उजाडेल, आता उजाडेल सूर्य उगवला की आपल्याला शुभ्र आनंदाच्या लाटा, म्हणजे सूर्य उगवल्यामुळे निसर्गात आनंदाचं वातावरण निर्माण होतं, पसरेल। सूर्य उगवल्यामुळे सूर्य उदयाबरोबरच आपल्याला पक्ष्यांची किलबिल सर्वत्र ऐकू येईल, असे कवी आपल्याला सांगतात। सूर्याच्या उगवण्यामुळे आपल्या वातावरणात किती फरक दिसतो। तिसरा कर्म पहा की वारा हसेला पर्णार, वारा हसेला पर्णार, मुक्त हिरवी पणार्त आणि दहीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल। आता उजाडेल आपल्या कवीने तिसऱ्या कर्मामध्ये सांगितलेलं आहे की सूर्य उदयाबरोबरच आपल्याला पानापानातून काय होईल? वारा वाहू लागेल आणि ती नवनवीन नव चैतन्य पसरेल आणि पानापानात दव उमटेल। पानापानात काय होईल? दही वर मिसळेल, म्हणजे दव बिंदू आपल्याला दिसून येतील। सूर्य उगवल्यामुळे आपल्याला पानावर माहिती का असे छोटे छोटे असे पाण्याचे थेंब दिसतात, त्याला दवबिंदू म्हणतात।
हे दव बिंदू आपल्याला सूर्य उगवल्यानंतर पानावर दिसून येतात। हे तीन कडवे झाले विद्यार्थी मित्रांनो, पुढचे तीन कडवे मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे समजावून।